नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार। देवदूत फेसबुक संवाद कट्ट्यावर आपल्या सर्वांचं स्वागत। पुनश्च हरिओम करत कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव विषयांनंतर देवदूतचा फेसबुक संवाद कट्टा आजपासून आपण पुन्हा सुरू करीत आहोत। आज आषाढी एकादशी, आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीचे काही वारकरी आणि कीर्तनकार आज आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले आहे। कोरोनामुळे जरी वारी झाली नसली तरी या सर्व कीर्तनकार महाराजांचं मत असं आहे की वारी खंडित झालेली नाही तर ती वारी परंपरा सुरूच आहे, त्यात कोणताही खंड नाही। कारण आज 10 प्रमुख संतांच्या पादुका आषाढीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचलेल्या आहेत। त्यांचं चंद्रभागेच्या नदीत स्नान झालेलं आहे आणि त्या दर्शनासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। वारकरी जरी आज पंढरपूरमध्ये नसले तरी प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये आज पांडुरंगाच्या बद्दलची जी निस्सीम भक्ती आहे ती भक्ती आहे तशीच आहे, उलट त्यात वाढ झालेली आहे। आज आपण खानदेशातील वारी परंपरा, वारकऱ्यांचा वारकरी संप्रदाय आणि एकूण ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत। आज आपल्या या चर्चेमध्ये ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्त परायण मुकुंद महाराज चिरमाडे असोदेकर हे आपल्या समवेत आहेत। त्यांच्या समवेत आहेत दुसरे कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्त परायण दीपक महाराज पाटील शेळगावकर, हल्ली ते भुसावळला राहतात। पेशाने शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक आहेत, MA DED त्यांचं शिक्षण झालेलं आहे। या वारीमध्ये, या वारीच्या चर्चेमध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपले एक पत्रकार मित्र आणि खानदेशातले एक चांगले वारकरी ज्यांनी 19 वाऱ्या, पायी वाऱ्या केलेल्या आहेत ते हरिभक्तपरायण गोपाळबुवा ढाके आज आपल्यासोबत आहेत। गोपाळबुवा ढाके यांचं MA राज्यशास्त्र आणि MA समाजशास्त्र आणि MA राज्यशास्त्र असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि ते सध्या भातली गावातच सामाजिक सेवेचं काम करतात। त्यांच्या सुविध पत्नी हरिभक्त परायण सौ राधिका ताई ढाके या भातली गावाच्या पोलीस पाटील असल्या, त्यासुद्धा वारीकरी आहेत, परंपरेने त्यासुद्धा वारी, पायी वारी करतात। असे ही मंडळी आज आपल्यासोबत आहेत। आपण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एकदा आपली जी वारकरी संप्रदायाचा जो गजर आहे, पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली माहाली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जेजुजी महाराज की जय। आदिशक्ती मुक्ताबाई की जय। मंडळी, वारकरी संप्रदायाला खानदेशामध्ये खूप महत्व आहे। आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचं स्थान चांगदेव जवळ मेहुण आणि कोथळी या ठिकाणी मुक्ताबाई गडप झाल्या किंवा लुप्त झाल्या असं एक महात्म्य सांगितलं जातं। त्या मुक्ताबाईंची पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली ही खानदेशची भूमी, अशा आदिशक्ती मुक्ताबाई या सगळ्या संतांच्या भावंडांच्या मोठ्या भगिनी, त्यांच्या वारीला या वर्षी 311 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्या मुक्ताईच्या पादुका घेऊन त्या मुक्ताई संस्थांचे वारकरी आणि अध्यक्ष आज पंढरपुरामध्ये त्यांनी चंद्रभागेच्या तीरी मुक्ताईच्या पादुकांना स्नान घातलेलं आहे, दर्शन त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे। दुसरी एक वारी परंपरा खानदेशामध्ये आहे, हरिभक्तपरायण झेंडूजी महाराज बेळीकर संस्थान बेळी, या संस्थांची वारी तिलासुद्धा जवळपास 150-250 वर्षांचा इतिहास आहे, परंपरा आहे। त्या बेळी संस्थांच्या वारीतले हे सगळे वारकरी आज आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत। अशा अनेक वाऱ्या खानदेशातून पायी वारी करत पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात। यंदा कोरोनामुळे या सगळ्या संतमंडळींना, या वारकऱ्यांना, टाळकऱ्यांना आज त्या ठिकाणी जाता आलं नसलं तरी त्यांच्या मनातला पांडुरंगाबद्दलचा भाव हा वाढलेला आहे। आपण या ठिकाणी या वारी संदर्भात चर्चा करत असताना आपण सुरुवातीला हरिभक्तपरायण
मुकुंद महाराजांना आपण चर्चेमध्ये आज सहभागी केलेला आहे. महाराज, तुमचा अनुभव कसा आहे? तुम्ही आमच्या या सगळ्या वाचकांना आणि सगळ्यांना सांगावं की तुम्ही कितव्या वर्षापासून या वारीमध्ये जात आहात? मी वयाच्या 16 वर्षापासून वारी करतो. शाळा माझी 12वी झालेली आहे. 12वी झाल्यावर 66 मी शिकायला गेलो आळंदीला. तेव्हापासून माऊलीच्या पालखी सोहळ्यावर 4 पाहिले. त्यावेळेला पालखी सोहळा फक्त 25,000 लोकांचा होता. आज माऊलीचा पालखी सोहळा 4 लाखाच्या वर पोहोचलाय. पण मी आळंदीत शिक्षण झाल्यावर 4 पंढरपूरला चातुर्मास काढले अध्ययनाकरता. आणि सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीवरून 18 पायी चाललो. तेव्हा माझी आषाढी, कार्तिकी, आळंदी, पंढरी, पैठण ह्या वाऱ्या सुरूच आहेत. माझ्या पंढरीच्या 65 वाऱ्या पायी झाल्या. 62 चालू आहे. आज माझं 75 चालू आहे सर. ज्ञानेश्वरी वगैरे या संत वाङ्मयामध्ये आणि मला कार्यक्रमाची संधी मिळते. बरं, तुम्ही खेडोपाडी महाराष्ट्रभर कीर्तनासाठी जाता? महाराष्ट्रभर जातो. तिथं बोलत होते. एकदा असा अनुभवला, पंढरपूरला शिष्य मंडळी कीर्तन ऐकलं. कोल्हापूरच्या खाली गारगोटी गावाजवळ आणि चंद्रेपाटी गाव आहे, तिथं मला कीर्तनाची संधी मिळाली. नुसतं कीर्तन ऐकलं की माणसं प्रसन्न झाले. पंढरपूरला आपलं कीर्तन ऐकल्यावर नागपूरची मंडळी आली आणि प्रभाकर महाराज पाकुडे नागपूरला राहतात, संत गजानन नगरला. त्यांनी मला नागपूरला सतत 18 बोलवलं. माझी भागवत झाली नागपूर. छिंदवाडा जिल्ह्यामध्ये पांडुरनायक, केंद्रीय मंत्री कमलनाथाचं गाव, त्या गावाला मी 18 महाशिवरात्री निमित्तानं भागवत सांगितलं. 2 शिवपुराण सांगितलं. आणि खानदेश तर माझा वारसाच आहे. आणि आपल्या खानदेशामध्ये आचेगाव हे रेल्वे स्टेशन आहे, तिथले हरिबाबा महाराज आचेगावकर होते. मी त्यांचा वारसा चालवतो. ते 3/84 वैकुंठवासी झाले. मी त्यांचे कार्यक्रम नाशिक जिल्ह्यात करतो. मालेगाव तालुका, येवला, पिंप्रसेद, आदिकुंड परिसरामध्ये प्रचार करतो. माझी दोन्ही मुलं शिकलेली आहे, पण ती बाळकरी आहेत. आज माझं पूर्ण कुटुंब एकादशी आहे. महाराजांनी त्यांच्या आयुष्यातला, आज त्यांचं वय 75 आहे, वयाच्या 16 मुकुंद महाराज वारीमध्ये सहभागी होत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांनी कीर्तन सेवा केलेली आहे. दीपक महाराज, मी तुमच्याशी या वारी संदर्भात चर्चा करत असताना, तुम्ही प्राथमिक शिक्षक आहात, लोकरंजनातून लोकशिक्षण हे कीर्तनाचं प्रमुख अंग आहे. तुम्ही एक शिक्षक आहात, वारी संदर्भात तुमचे अनुभव कसे आहेत? आणि आत्ताची जी वारी आपण म्हणतो की तुम्ही म्हटले की खंडित नाही झाली, त्या संदर्भात तुमचं मनोगत कसं असेल? वारीच्या संदर्भामध्ये असं आहे की ज्या क्षणापासून आता वारकरी संप्रदायाचा आणि माझा संबंध जर सांगायचा झाला, तर ज्या घराण्यात मी जन्माला आलो, ज्या घरात जन्माला आलो, त्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती माझ्या आजी आजोबांपासूनच. त्यामुळे अगदी लहानपणापासून, म्हणजे आज 187 वर्षाची दिव्य परंपरा ज्या वैकुंठवासी सद्गुरु झेंडूजी महाराज बेडकर परंपरेला आहे, अशा परंपरेमध्ये आज जे नामवंत कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत महाराजांसारखे, की या लोकांच्या लोकविलक्षण आणि अद्भुत वाणीमुळे सारा महाराष्ट्र आज त्यांच्यापर्यंत संप्रदायाचे विचार, परंपरेचे विचार पोहोचवण्याचं कार्य चालू. तर अशा लोकांचा सहवास अगदी लहानपणापासून प्राप्त होत असल्यामुळे आणि जेव्हापासून वाचन करता यायला लागलं तेव्हापासून ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत या सगळ्या ग्रंथांचा पारायणाचा सप्ताह जेवढे गावामध्ये व्हायचा तेवढे आमच्या घरची मंडळी मला आवर्जून त्या पारायणांना त्या ठिकाणी बसवायची आणि मग मी ते पारायण करायचं. आणि या लोकांच्या सहवासात लहानपणापासून राहिल्यामुळे एक वारकरी संप्रदायाची गोडी लागली. पण ते करत असताना शालेय शिक्षणसुद्धा न सोडता, की त्या माध्यमातून आपल्याला आपला आर्थिक ऐहिक जो काही भार आहे हा आपण पेलायचा या माध्यमातून, या उद्देशानं पुढे जात असताना मी 11वी-12वीनंतर DED केलो. HSC DED असताना माझ्यासोबतच्या एका मित्राने मला सुचवलं की विदर्भामध्ये एका ठिकाणी वारकरी संप्रदायाचं शिबिर असतं, तेवढी आपल्याकडे शिबिरं कुठे घेतली जात नव्हती. आणि मग त्या शिबिराला आम्ही सुट्ट्यांमध्ये जायचो. सुट्ट्यांमध्ये शिबिराला गेल्यामुळे त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा अजून अत्यंत जवळचा संबंध आला, की सातत्याने 25 या कार्यक्रमांमध्ये प्रवचनं, कीर्तनं ऐकायला मिळाली. आणि तिथपासून ती वारकरी संप्रदायाविषयीची एक अद्भुत गोडी माझ्या हृदयात निर्माण झाली, ती आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आणि मग तेव्हापासून ठरवलं की आपलं जे ध्येय आहे की शालेय शिक्षण तर पूर्ण करायचंच, परंतु जी सेवेची रीत आपल्या घराण्याची आहे, जी आपल्या घराची आहे, आजी आजोबांची आहे, वडिलांची आहे, आईची आहे, आपण ती सेवा पुढे चालू ठेवायची, या उद्देशाने या संप्रदायामध्ये पदार्पण केलं. योग असा जोडून आला की शिबिराच्या माध्यमातून कीर्तन करण्याचा योग,
कोणत्याही प्रकारचं अनुभव नसताना कीर्तन केल्यानंतर आमच्या शिबिराचे जे संचालक महाराज मंडळी होती त्या लोकांनी त्या ठिकाणी मला खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं आणि एक माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की आजही मला तो प्रसंग आठवतो आहे. ते मला म्हटले की तुम्ही डी एड करता आहेत, आमची अशी इच्छा आहे की तुम्ही डी एड आता बंद करावं आणि तुम्ही आमच्याबरोबर जर आळंदीला आलात तर आम्ही तुमचं वक्तृत्व आणि अभ्यास पण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ आणि आपण या क्षेत्रामध्ये करिअर करावं. म्हटलं माझं करिअर करण्याचा मानस या क्षेत्रातला असल्यामुळे मला शिक्षक व्हायचं आहे आणि आता जवळपास 6 महिन्यात मला डी एड पूर्ण करता येईल, त्यामुळे मी जर ते अपूर्ण सोडून आलो तर मला माझं उद्दिष्ट न गाठल्याचं कुठेतरी शल्य मनात पोचत राहील, त्यामुळे मी दोन्ही गोष्टी करणार आहे. आणि 6 महिन्यात डी एड कम्प्लीट होत नाही त्यात मला कीर्तनाची संधी मिळाली आणि गावात आल्यानंतर आजी आजोबांनी पहिल्या प्रथम मला तुकोबारांचा गाथा सप्रेम भेटलेला 300 रुपये किंमत होती त्याची आणि मग त्या गाथ्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी महाराजांसारखी ज्येष्ठ मंडळी यांच्या माध्यमातून कीर्तनाला सुरुवात झाली. आणि जसं डी एड झाल्याबरोबर नोकरी आणि नोकरीला लागल्याबरोबर पायी वारी जाण्याचा प्रसंग आला नाही, परंतु जेव्हा जेव्हा वारीच्या संदर्भामधून पंढरपूरला जाण्याचा प्रसंग आला असेल, आळंदीला जाण्याचा प्रसंग आला असेल, त्यावेळी तिथं पायी वारी करून आलेल्या लोकांचे अनुभव किंवा पायी वारी करून आलेल्या लोकांच्या ठिकाणचा जो भक्तिरस आहे तो अनुभवण्याचा एक चांगल्या प्रकारचं भाग्य मला त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि मनात एक इच्छा अशा प्रकारची आता जागृत झाली आहे की आता आपल्या नोकरीची बरीच वर्ष आपण जवळजवळ मी आता 15 वर्ष मला नोकरीला झाली, आता सुट्ट्यांचाही कालावधी भरपूर आहे, त्यामुळे आपण येत्या काळामध्ये की आपण बसने किंवा एखाद्या वाहनाने वारी न करता आता आपण या संत महंतांबरोबर पायी वारीचा एक अवीट अनुभव घ्यावा अशा प्रकारे इच्छा निर्माण झाली. आणि एक 15 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या एक लक्षात आलं की संपूर्ण समाजामध्ये परिवर्तन आणण्याकरता ज्ञानोबा तुकोबाच्या विचार परंपरेशिवाय दुसरी परंपरा मला तरी अजून आढळत नाही. जगात सगळ्या गोष्टीला पर्याय आहेत मी सांगत असतो नेहमी कीर्तनातून, परंतु ज्ञानोबा तुकोबाच्या विचार परंपरेला आस्था व्हायसुद्धा पर्याय नाही. समाजातल्या सगळ्या प्रकारच्या दुष्प्रवृत्तींना बाहेर काढण्याचं कार्य ज्ञानोबा तुकोबाची परंपरा अत्यंत प्रभावीपणे करते आहे. परंतु कोरोनामुळे काय झालं की या ठिकाणी गेल्या 4 महिन्यापासून कीर्तनं बंद आहेत, गावचे सप्ताह बंद आहेत, प्रवचनं बंद आहेत, त्यामुळे समाजामध्ये परिवर्तनाची जी लाट इतक्या वर्षापासून कायम होती ती कुठेतरी मंदावलेली दिसते. श्रवणाच्या माध्यमातून परिवर्तन फार चांगल्या प्रकारे होतं, परंतु मूळ समाज आता कोरोनामुळे एकत्रित येऊ शकत नसल्यामुळे श्रवणाची परंपरा खंडित झाली आहे. परंतु आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जर हायटेक होत आहे त्यामुळे आगळ्या संप्रदायामध्ये पण ती गोष्ट आली आणि आता आमची मंडळी फेसबुकच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपले प्रवचनं त्या ठिकाणी लाईव्ह देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समाजातल्या बऱ्याच घटकांकडे आता मोबाईल वगैरे साधन असल्यामुळे समाजापर्यंत ते विचार पोहोचवण्याचं कार्य आता पुन्हा एका चांगल्या वेगाने सुरू झालेलं आहे. या गोष्टीचा फार आनंद मला या ठिकाणी वाटतो आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की वारी खंडित झाली असा शब्द मला तरी रुचत नाही आहे, कारण कुठेही वारी खंडित झालेली नाही. संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचत आहेत. आपल्या समाजाचं वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करणाऱ्या संतांच्या पादुका आज पंढरपुरात पोचत आहे. त्या निमित्तानं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र पंढरपुरामध्ये गेलेला आहे आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गावागावांमध्ये त्या ठिकाणी आता मंदिरामध्ये कार्यक्रम आहेत, गीतापाठ चालू आहे, कुठे आणि भजनं होणार आहेत, हरिपाठाचे कार्यक्रम आहे. लोक कमी प्रमाणात का होईना पण एकत्र येऊन आज पांडुरंगाच्या भक्तिभावामध्ये रममाण होत आहेत, त्यामुळे ही जरी शारीरिकदृष्ट्या आपण वारीला जाऊ शकत नसलो तरी मानसिकदृष्ट्या प्रत्येक जण आपल्या घरामध्ये ठाईचं बैसोनी करायक चित्त या उक्तीप्रमाणे वारीचा अनुभव घेतो आहे असं मला या ठिकाणी या चर्चेच्या माध्यमातून सुचवावं असं वाटतं. मी सांगितलं की वारी वारकरी संप्रदायाला अजून पर्याय समाज प्रबोधनाचं समाजाच्या परिवर्तनाचं प्रमुख साधन जे दुष्टांना सन्मार्गाला आणण्याचं, म्हणजे ज्ञानोबांनीच म्हटलंय जे खळांचे व्यंकटी साठव तया सत्कर्म गती वाढव, म्हणजे त्याच मूळ उद्देश संप्रदायाचा आहे. जो खल प्रवृत्ती आहे खल प्रवृत्ती आहे ती नष्ट हो आणि त्याला त्याच्यामध्ये चांगलं परिवर्तन व्हावं ही ज्ञानोबांची. बहिणाबाई संत बहिणाबाईंनी एका अभंगामध्ये असं म्हटलेलं होतं, आपण चंद्रभागेचा आणि पंढरीचा विचार करत असताना, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसे विटेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरिदासा ऐसा नाम घोष सांगा कोठे. तुम्ही म्हटले पर्याय नाही त्याला. ही बहिणाबाई म्हणताय संत बहिणाबाई, बहिणा म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी, म्हणजे आमच्यासारख्या अनाथांच्या कारणे देवाने ती पंढरी निर्माण केली आणि त्या पंढरीला तो वारकरी
दरवर्षी कोणाच्याही निमंत्रणाशिवाय लाखोच्या संख्येने, तुम्ही मगाशी म्हटले की 10 लाख वारकरी गेल्या वर्षी वारीमध्ये सहभागी होते, या वारकऱ्यांना कुठल्याही आवाहनाची, जाहिरातीची, निमंत्रणाची, पत्राची गरज नाही. तो ठरलेल्या वेळेला बाईमध्ये वारीमध्ये सहभागी होतो, चंद्रभागेत नाम स्नान करतो, नामदेवाच्या पायरीवर डोकं ठेवतो आणि त्याला पांडुरंग भेटल्याचा अनुभव प्राप्त होतो. गोपाळगाव डाके, तुम्ही 19 वाऱ्या, पायी वाऱ्या केलेल्या आहेत. तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानापासून वारीमध्ये सहभागी होता, तुम्ही बीड संस्थांच्याच वारीमध्ये जात असता, तुम्हाला वारीमध्ये कसे अनुभव आले तुम्हा, आणि आत्ता वारीला जाता आलं नाही त्याबद्दलची तुमची भावना काय आहे? यावर्षी कोरोनामुळे पंढरपूरची जी आपली वारी असते त्या वारीमध्ये जायची इच्छा असते, परंतु काही कारणामुळे यावर्षी घरी ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आढवावा या संतांच्या वाक्यानुसार घरीच परमात्म्याचं नामस्मरण करत असतो. आजचा दिवस सर्व जगासाठी एक आनंदाचा दिवस आहे, कुठे दुःखही असलं तरी तो आज आनंद निर्माण करून घेण्याचा दिवस आहे, कारण कुठेही जा प्रत्येकाच्या घरी उपवास आहे. का मोठी एकादशी म्हणतो आज आपण, 15 दिवसाची एकादशी असते, पण आषाढी कार्तिकी ह्या मोठ्या एकादशी असतात, आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जर गेलं तर साबुदाणा उपवासाचं असतं, आणि आई वडील सांगतात मुलांना, अरे बाळा येता जाता सर पण एकादशी धर. म्हणून आज प्रत्येकाच्या घरामध्ये एकादशीचा आनंद असतो, आणि आज दिवस आणि आजचं जे पंढरपूरचं दर्शन आहे हे जर घ्यायचं असेल तुम्हाला तर होय होय वारकरी बाहेर बाहेर पंढरी, पंढरीचं खरं रूप जर पाहायचं असेल आणि दर्शन घ्यायचं असेल तर वारकरी पाहिजे. माझ्या जीवनातला अनुभव सांगतो, सुरुवातीला मी लहान होते, आमच्या घरी झेंडूजी महाराज असू दे का हे येत होते, आमची आजी आजोबा आई वडील असतात, मी लहान होते, पण त्यांचं प्रवचन मी आजीसोबत मंदिरामध्ये जात होतो, आणि माझे आजोबा माझे वडील ते गंड लावत, मी पण शाळेमध्ये जाताना गंड लाय, आणि गंड लाया त्याला खिशामध्ये गंडाचं ढेपू वागवत होता, ते खडी आणि प्रत्येकाला उगवत होता आणि शाळेमध्ये लावत होता प्रत्येकाला, कोणी गाया दे कोणी लावत नव्हते कोणी तोंडा, पण सर म्हणत का रे आमची गुरुजी होते भोळे गुरुजी, भोळे गुरुजी म्हणत का हे कशासाठी आणतो, मी लावतो, अरे तू लावतो पण बाकी द्यायला का बरं, म्हटलं त्याला बी लावा देवाचं आहे, म्हटले पाय पळत चहा प्यायला भेटते गुरु हे लावलं की कोणी बी चहा पाचलं म्हणजे चहा प्यायची लहानपणापासून सवय आता बी आहे, पण म्हटलं गुरुजी हे लावलं की मला चहा प्यायला भेटते, कारण काय होतं माझी आजी काय म्हणे पुसलं गेलं तर जेल देत नव्हती, माझी आजी आहे ना काही गंध काय काबरं लावला जी मास तुला चहा देणार मी, तर ह्या अपेक्षेनं मला आणि लहानपणापासून माझ्या गावामध्ये मला एक नाव प्राप्त झालं ते म्हणजे बुवा गोपाळबुवा, गोपाळबुवा डाके, हां गोपाळबुवा डाके हे लहानपणी. आणि योग असा की मी 10वी पास झाल्यानंतर माझे आई वडील 2 महिन्याच्या अंतराने वारले होते, आणि सर्वात महत्त्वाचं वाऱ्याच्या आधी 2 वर्ष खाटवर होते, त्यांना बरं वाटत नव्हतं, आणि आई वडिलांची सेवा काय असते हे मी त्यावेळेला अनुभवली आहे. आई मला सर्व स्वयंपाक करणे, जेवू घालणे, आईची आंघोळ करणे, आईचे कपडे धुणे याच्यामधून मला एक प्रेरणा मिळाली, आणि माझ्या आजीसोबत लहानपणी मला समजत नव्हतं पण मी पंढरपूरला गेलो होतो तेव्हा, पण त्यावेळेला माझी आई सांगत होती की तू पंढरपूरला आमच्याबरोबर होतो तेव्हा तू पंढरपूरला हरवला होता दिंड्यांमध्ये, परंतु तुला त्या चंद्रभागेच्या तिरी एक ठिकाणी कीर्तन चालू होतं की त्याच्या कीर्तनकाराने तुला कडीवर घेतलं आणि दाखवलं हा मुलगा कोणाचा आहे, तेव्हा मी तिथे गेली आणि तुला ताब्यात घेतलं, तेव्हा स्पीकर वगैरे असे हे गॅस पत्त्या होत्या पण कीर्तनकाराने हे दाखवलं. आणि त्याच्यानंतर काय झालं, मी ह्या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर आई वडिलांची हे झाल्यानंतर
पंढरपूरची वाई पायी वारी आली 72 साली 1972 साली मी पहिल्यांदाच महाराजांबरोबर झेंडूजी महाराजांबरोबर वारीला कुंडलेश्वर येथून सुरुवात झाली. तिथून सुरुवात झाली. पहिला मुक्काम तिथून चालत वराड सिंग गाडेगाव तिथून सुरुवात झालं. त्यावेळेला कसं आहे सर्वात डोक्यावर सामान डोक्यावर गाड्या वगैरे काहीच नाही. वरतून पाऊस काय 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 महाराज सोबत होते त्यावेळेला. शास्त्री महाराज त्या वर्षी गाडी शास्त्री महाराज होते. राजाराम शास्त्री महाराज होते. पहिलंच वर्ष इकडे झेंडूजी महाराज वारल्यानंतर त्या गाडीवरती गाडी महाराजांची पहिली वारी 1972 1500 वारकरी होते. आणि त्या दिंडीमध्ये एक दिंडीचा आपला घोडा होता. सकाळी लवकर उतरत होते. घोड्यावर सामान होता महाराजांचा. घोडा चालत होता. त्याच्यामागे सर्व टाळकरी मंडळी काकडा म्हणत त्याच्यामागे माणसं आणि मागे स्त्रिया आणि काही 2-4 माणसं मागे राहत होते. अशा प्रकारे शिस्तीने रस्ता नसताना शेतातून त्यावेळेला असे रस्ते नव्हते जात होते. काट्या कुट्याईमधून त्याच्यातून आणि पायवाट ठरलेली होती. पायवाट ठरलेली होती परंपरेने अनेक वर्ष. लोक पाय रस्ता चुकला तरी तो घोडा बरोबर चालत होता. आजही काही ठिकाणी त्याच वाटेने दिंडी चालू. असे प्रमुख रस्त्यावर नसले तरी शेतातून ती वाट आहे. वाट आहे. माळरानातून डोंगर रानातून 5 जिल्ह्यांमधून दिंडी जाते. जळगाव औरंगाबाद नगर बीड उस्मानाबाद सोलापूर अशी दिंडीचा प्रवास आहे. किती दिवसाचा प्रवास? 19 दिवस 20 दिवस लागत होते पूर्वी गाडेगाव एक मुक्काम झाला. आणि लोक आपल्याकडे खानदेशातले लोक ते गाडेगाव पासून मोजले जातात. पण त्याच्या आधी मुक्ताबाई पासून आपली खरं दिंडी सुरू होती तिथून. हा मुक्ताबाई कोथळीवरून ठेकरी दीपनगर भुसावळ त्याच्यानंतर आसोदा भादली वराडसीम वारकरी जमा होत गाडेगावला. आपल्याकडचे लोक इथे सर्व लोक आपल्या शेतात ते काही पाऊस येतो शेतकरी वर्ग पेरण्या वगैरे करून इथे सर्व लोक सवयीच्या दृष्टीनं गाडेगावला जमाव आणि तिथून सुरुवात. खानदेशातल्या वारीमध्ये सहभागी होणारा प्रमुख जो आहे तो शेतकरी आहे. तो त्याचे पेरणी आटोपून तो पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातो आणि काहींचं पेरणी जर राहिली असेल तर तो पैठणला येतो. पैठणपर्यंत लोक येत असतो. पासून पुढे सहभागी आता मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे असं झालंय की बऱ्याचदा वारीवर येऊन पेरणी झाली. पाऊस लांबतो आता सध्या. पूर्वीच्या काळामध्ये पाऊस आधी व्हायचा त्यामुळे लोक निश्चिंत असायचे. त्यावेळेला डोक्यावर सामान घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी स्वयंपाक करायचा वेगवेगळा आनंद आहे. काही ठिकाणी मारवाडी कच्चा शिरा तुम्ही किती चा ग्रुप आहे 10 लोकांना कणिक मिरची वगैरे 5 लोकांसाठी भांडे जमा करत काही काही लोक डोक्यावर राहतात. काही गावामधून मावशी काका म्हणून हे करत रस्त्याने लोक मग काट्या काड्या जमा करत गाव येत आहे. तसेच प्रत्येकाच्या डोक्यावर सामान त्याच्यामध्ये सरपण स्वयंपाकासाठी. मग काही लोकांना मावशी मी तुझं सरपण घेतोय आम्हाला पोळ्या टाकून द्यायचो आम्ही 4 जण आहे. म्हणजे रस्त्याने असं ग्रुप तयार ऑटोमॅटिक तयार होईल. आणि मग तो स्वयंपाक वेगळा तर कोणी मटकीची भाजी करतं कोणी कैन्याची भाकर ठेसा करतं कोणी काय करतं कोणी गावातून भाजीपाला देतं असा वेगळा आनंद त्या वेळेला. आणि उके वाके वरतून पाऊस खाली स्वयंपाक करणं रस्त्यानं चालणं असा आगळा वेगळा आनंद. आणि सर्वात महत्त्वाचं या कठीण परिस्थितीत नदी नाल्यांना पूर असताना सुद्धा भगवंताला ती काळजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लोक मुक्कामावर पोहोचतच होते. आणि मुक्कामावर गेल्यानंतर परत तिथे स्वयंपाक सकाळी 7 एकदा वारी सुरू झाली. आणि रस्त्यात काकडा झाल्यानंतर ठिकठिकाणी मग कोरी चहा प्यायची आपल्या आपल्या पदरची वगैरे जेवण झाल्यावर किंवा लोकही गावचे. पण महाराज आता बदल झाला. आता कालांतराने साधनं वाढली. आपण वारीचा सगळं सामान सोबत असतो गाडी असतात. हे मी 72 सालातली पहिल्या वारीचं आता सामान ठेवायला जागा आहे. आता लोक श्रद्धेने देतात. परंतु आता कसं आहे काही काही गावाला घरोग अशी दिंडी पोहोचली. उदाहरणार्थ तांबा राजुरी गाव आहे. त्या गावामध्ये असं काही तांबा राजुरी गावामध्ये
गावोगाव तिथे कामात लोक लाईन लावतात संध्याकाळी, शेतकरी वारकरी हा, ते लोक शेतातून येतात, रानातून आल्यानंतर ते लोक येतात, पाच वारकरी आमच्याकडे द्या, सहा वारकरी आमच्याकडे द्या जेवायला. सोनारीला पण सोनारीला पण तसं आहे. पण महाराज मी असं ऐकलंय की हा जो 19-20 दिवसाचा पायी प्रवास करत सकाळी 4 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत वारकरी चालत असतात, बऱ्याच मंडळींचे पाय सुचतात, त्यांना चालताना त्रास होतो, तर काही गावांमध्ये अशी काही मंडळी आहेत की ते पायांना मॉलिश करतात, तेल लावून हे करतात, पण त्याचा कुठलाही मोबदला असा वगैरे घेत नाही. असे सेवकरी आहेत, त्याचे काय अनुभव? त्याचा असा अनुभव आहे. आता उदाहरणार्थ माझी ज्यावेळेला पहिली वारी होती त्यावेळेला डोक्यावर हे होतं आणि माझ्या पायाला फोड आले होते, तर पायात चालता येत नव्हतं, तर मी ते बूट आहे ते दोऱ्याला बांधले आणि ते बूट असे कमरेला बांधले आणि त्या तिच्यामध्ये मला काटे, पाऊस होता, पावसामध्ये काही खात चिखलामध्ये ते दिसलं नाही आणि काटे पायामध्ये आले. मग मुक्कामाला आल्यानंतर मी तेल लावायला लागलं, ते स्वयंपाक झाल्यानंतर तिथे शेपोटीवर पाय शेकले, तेव्हा तिथे एक रानातून एक म्हातारे बाबा आले, ते बसले ओट्यावर, कोणाला त्रास होतो आहे का? मी सांगलं बाबा असं आहे, तर त्या बाबांनी अशी मालिश करून दिली पायाला, सुंदर अशी मालिश केली की सकाळी मी टणटण पायानं चालायला लागला, काटे बी काढून दिले व्यवस्थित आणि त्यांच्याजवळ काय मलम होता काय माहिती, त्यांनी तो लावला पायाला, जा म्हणा एकदम आराम पडला, एकदम आराम पडला. ते त्या बाबांचं नाव पंढरी बाबा होतं. मी विचारलं होतं बाबा तुमचं नाव काय आहे, म्हणजे पंढरी बाबा म्हणजे त्यांचं गाव वगैरे, त्या तिथल्या लोकल होते, लोकल होते तिथली. तर ते ह्या कोणतं गाव, ते बोधेगाव म्हणून गाव आहे, मोठे बोधेगाव, तिथले ते होते, तिथे त्यांनी हे केलं होतं. आणि तसं सोनारीला सुद्धा आहे, ते बाबा सुद्धा पायाची मालिश करतात. आणि अंधारी गाव आहे औरंगाबाद जवळ, तिथे ते मंदिराची पुजारी आहे, त्यांची बाई आहे, ते आजी, त्या आजीला मावशी म्हणत होतो आम्ही सर्वजणच मावशांचा, त्या मावशीच्या तोंडामध्ये कायम अरे देवा, काही बी झालं तर अरे देवा, का रे कुठे चालला अरे देवा, कुठल्या आहे दादा अरे देवा, प्रत्येक शब्दाला अरे देवा हा शब्द, प्रत्येक शब्दाला. अशी ती प्रेमळाजी सकाळी सर्व वारकऱ्यांना पोरीच्या आपात, पण त्या पोरीच्या मध्ये एवढं प्रेम होत की तरतरी येत होते असं टॉनिक देत. महाराज या 1200 वर्षाची परंपरा आहे वारकरी संप्रदायाला, अव्याहत ती ज्ञानोबांच्या घरामध्ये त्यांचे वडील त्यांचे आजोबा वारकरी होते आणि त्यांच्या घरात ती वारी होती. आज 1200 वर्ष झाली तरी वारीमध्ये कुठलाही खंड पडलेला नाही किंवा वारीची संख्या वाढते आहे. पंढरपूरमध्ये दरवर्षी दिंड्यांची संख्या वाढते आणि दर्शनाला येणारे जे वारकरी अगदी कर्नाटकांपासून आंध्रापासून तर इकडे गुजरातपासून अनेक राज्यांमधून वारकरी पंढरपूरमध्ये येतात. ही जी 1200 वर्षाची परंपरा आहे त्या 1200 वर्ष ही परंपरा अव्याहतपणे चालते, याच्या मागचं काय असं काय रहस्य असेल, काय गुपित असेल की लोकांच्या मनामधला भक्तिभाव हा कसा टिकून आहे, तो वाढतो आहे, त्याला कारण काय? याला कारण ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, समर्थ या लोकांनी निर्व्यसनीपणा शिकवला आणि भगवंताविषयीचं प्रेम शिकवलं की ज्या प्रेमामुळे भक्तीमुळे तुम्हाला प्रपंचाचं कष्ट वाटणार नाही आणि शीण वाटणार नाही. तुका म्हणेमध्ये घालू नारायण मगन हे शीण तिने काही, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद म्हणून तिने लोक. ज्ञानोबाराय खांद्यावर पता घेऊन म्हणतात माझे मनीची आवडी पंढरपुरा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक नकरी तीर्थो माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पंढरंगा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ए तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती तेच येर अनुष्ठिती सामान्य सपा. याचा सरळ भावार्थ असा साहेब की मोठी माणसं जे करीत आली ती सामान्य माणसांना मार्गदर्शन म्हणून करतो, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग तुकोबाराय म्हणतात. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतते तेणेचे पंथे चालू जाता नपळे गुंता कोठे काही. आज सद्गुरु झेंडूजी महाराज बेडीकरांचा मोठा मोठा पंढरपुरात, मी तिथं आज 60 वर्षपर्यंत माझा दरवर्षी कार्यक्रम कीर्तनाचा आहे. उलट एखाद्या वेळेला 4-4, 3-3 प्रवचन करायची मला संधी मिळते. याला कारण संतांचे अनुभव. माझ्या घरामध्ये 4 पिढ्यापासून परमार्थ आहे. आपण आता म्हटलं की बा काळानुरूप बदल त्याच्यामध्ये होत आहेत, वाहनं सोबत आली,
वेगवेगळ्या पद्धतीने लोक आता वारीमध्ये ज्यांना शक्य नाही ते एसटीने, पण दरवर्षी शासन एसटी ज्या सुविधा उपलब्ध करतात दरवर्षी ज्यांना जायचं ते वारीने जात असतात आणि अव्याहतपणे हे सगळं चाललेलं आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे आपण ज्या नवविधा भक्ती जी म्हटली आहे त्या भक्तीमध्ये दोन नंबरची भक्ती जी आहे ती कीर्तन आहे. ज्या नऊ प्रकारच्या भक्ती सांगितल्या आहेत त्या भक्तीमधलं दुसरं भक्तीचं रूप आहे कीर्तन. तुम्ही सगळेजण कीर्तन करता, या कीर्तनाचा जो गाभा आहे कीर्तनातून परिवर्तन, कीर्तनातून लोकरंजन, लोकरंजनातून लोकशिक्षण, आता तुम्ही जे ज्या पद्धतीने करताय आत्ताचा जो नवा वर्ग आहे येणारी जी नवी पिढी आहे त्यांना कीर्तनाविषयी काय वाटतं? तुमच्या कीर्तनाला समोर बसलेला जो श्रोता असतो त्या श्रोत्याचा जो वर्ग आहे त्याची जी साधारणतः वयोमर्यादा आहे त्यामध्ये आता बदल होताना तुम्हाला दिसतोय काय सांगाल? एकूण आता महाराजांचा मुद्दा मी पुढे जोडतो. तुम्ही त्यांना जो एक छान प्रश्न केला की आज 1200 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची वारीची जी परंपरा आहे ती आज कोरोनामुळे सुद्धा खंडित नाही आहे. लोक ज्ञानोबा तुकोबाच्या भक्तीचा आनंद लुटत आहेत. याचं कारण महाराज जे बोले की प्रपंचातल्या कष्टाला विसरण्याकरता माणूस कुठेतरी सुखाच्या शोधात फिरतोय. आज प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. म्हणजे मला एक म्हणायचं आहे की समाजाला ज्या गोष्टीमध्ये सुख मिळतं आहे किंवा यातून मला खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होईल हे तत्वज्ञान, हा भक्तीचा विचार सर्व काही वारकरी संप्रदाय जगाला देऊ शकतोय. याचा परिणाम असा झाला की तुम्ही आता तो मुद्दा मला विचारला की समाजात जे वेगवेगळ्या गटाचे वर्ग आहेत म्हणजे त्यामध्ये शिकलेला समाज आहे, न शिकलेली माणसं आहेत, गरीब आहे, श्रीमंत आहे, किंवा ज्या प्रकारच्या पद्धती समाजामध्ये वर्णव्यवस्था तशा सगळ्या 12 बलुतेदारी त्या समाज मंडळ त्या ठिकाणी आहे. बहुजन समाज आहे, प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आपलं कार्य करतो दाखवणारा समाज आहे. पुण्यामध्ये काही हायटेक शिक्षण घेणारी हायटेक क्षेत्रातले तरुण सुद्धा वारीमध्ये येतात. मग सगळेच आहे. आणि जेव्हा कीर्तन आपण करत असतो सर तुम्हाला असं म्हणत आहे जेव्हा श्रोते आपल्या समोर बसलेले असतात सगळ्या प्रकारचे श्रोते असतात मग या सगळ्यांना एका माणसाच्या तोंडातून निघणारे ज्ञानोबा तुकोबाचे विचार सगळ्यांनाच का आवडतात हा मोठा प्रश्न आहे. मी गेल्या 15 वर्षापासून या गोष्टी अनुभवतोय आणि पाहतोय त्या गोष्टी निरीक्षण करतोय की विचार ज्ञानोबा तुकोबाचे आहे. शेकडो वर्ष झाले हेच विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणारी कितीतरी माणसं या ठिकाणी आली आपापल्या प्रकारे संप्रदायामध्ये योगदान देऊन त्यांनी आपल्या इहलोकीचा प्रपंच आटोपला आणि परलोकात निघून गेली. तरी समाजात समोर बसलेल्या प्रत्येक गटातील प्रत्येक विचाराच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात कार्य करणाऱ्या माणसाला हा संप्रदाय माझा आहे असं का वाटतं याचं एकमेव कारण आहे. मग तो तरुण असेल म्हातारा असेल, बघा म्हाताऱ्याच्या ठिकाणी जी आवडायची तरुणाच्या ठिकाणी तरुणाला जो आवडतोय तोच लहान मुलांना आवडतोय, मुलींना आवडतोय. महाराजांनी सांगितलं की सगळ्या थरातील लोकांना, सगळ्या वयोगटातील लोकांना, सगळ्या कार्यक्षेत्रातल्या लोकांना आवडतोय. याचं कारण वारकरी संप्रदायाची भक्ती, वारकरी संप्रदायाचं ज्ञान हे मनुष्याच्या समाज जीवनाशी फार चांगलं जोडलं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा वैकुंठवासी आमचे सद्गुरू राजाराम शास्त्री महाराज जेव्हा आमच्या गावाचा मुक्कामाचा सप्ताह असायचे मग भारुडं घ्यायचे, त्या भारुडांमधून वेगळ्या प्रकारच्या सणांवर आधारित भारुडं घ्यायचे. आणि मला तेव्हापासून या गोष्टीची विलक्षण गोडी जाणवली की शिमगा म्हटल्यानंतर आपला सण आहे पण तो वारकरी संप्रदायात आहे. तुम्ही महाराजांनी उल्लेख केला माझ्या मनीची आवडी पंढरपुराने, गुढीपाडा वारकरी संप्रदायात आहे, दिवाळी वारकरी संप्रदायात आहे, दसरा वारकरी संप्रदायात आहे सीमोल्लंघन माध्यमातून. एकूण मला एक सांगायचं की वारकरी संप्रदाय प्रत्येकाच्या जीवनाशी जुळला आहे. जसं एखादा छायाचित्रकार एखादं चित्र बनवतो की त्या चित्रामध्ये जी व्यक्ती असते, तुम्ही एखाद्या खोलीच्या चारही कोपऱ्यांमध्ये उभे राहा, प्रत्येक कोपऱ्यात उभं राहणाऱ्या माणसाला असं वाटतं की ती व्यक्ती माझ्याकडे पाहते. तुम्ही अनुभव घ्या, उत्कृष्ट चित्रशैलीचा नमुना आहे की ती व्यक्ती कुठेही उभं असणाऱ्या माणसाला वाटते की ती व्यक्ती माझ्याकडे पाहते. तुम्ही कोणाकडे बघते आहे तो सांगेल माझ्याकडे बघते, मी सांगेल माझ्याकडे बघते आहे. मग जसं ते भिंतीवरचं चित्र प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे बघतं आहे, तसं समाजातल्या प्रत्येक थरातल्या माणसाला आज तरी असं वाटतं आहे आणि वाटतं राहणार पुढे पण की वारकरी संप्रदायाची तत्व माझ्या जीवनाशी फार जवळून जुळली आहे. मग ती सणांच्या माध्यमातून असतील, आपल्या परंपरांच्या माध्यमातून असतील, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत साहित्यामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये जोशी आहे,
त्यानंतर जात प्रकार आहे, बाळछंद बाळक्रीडा हा प्रकार आहे, किंवा वेगवेगळ्या देवदेवतांचे अभंग आहे, देवीचे अभंग आहे, शिवशंकरावरचे अभंग आहे, सगळ्यात ज्या 33 कोटी देवप्रकारांचं आपण या ठिकाणी वर्णन करतो, चिंतन करतो, त्या प्रत्येक देवतेवरच्या उपासनेला आधारित अभंगांची रचना आपल्या वारकरी संप्रदायात असल्यामुळे समाजातल्या प्रत्येकाला तो आपला वाटतो, त्यामुळे माणूस आपलं दुःख त्या संप्रदायाजवळ व्यक्त करण्याचा धाडस करतो कथा कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी बसणारा प्रत्येक माणूस भक्तिरसाचा आनंद लुटण्याकरता तर येतोच, परंतु माझा अनुभव आहे किंवा आता तो अनुभव या ठिकाणी सांगण्याकरता आपल्याकडे वेळ नाही, आपला मुद्दा वेगळा आहे, परंतु माझा असा अनुभव आहे की अनेक जण त्या ठिकाणी जे बसलेले असतात, खेड्यातील माणसं असो शहरातील माणसं असो, सगळेजण भक्तिरसाचा आनंद लुटण्याकरता बसलेले असतात, पण अनेकांचं एक मत असं होतं की माझ्या जीवनामध्ये माझ्या संसारात मला अमुक अशा प्रकारची समस्या आहे आणि मी आज ती शोधण्याकरता आलो, महाराज की या कीर्तनातून मला काही मिळतं का, आणि सातत्याने मी सप्ताहाच्या माध्यमातून जेव्हा कीर्तनं ऐकली तेव्हा मला माझ्या समस्येचं निराकरण त्यात सापडलं. म्हणजे आज शेकडो वर्षांनंतरसुद्धा समाजाला प्रपंचातल्या समस्यांचं निराकरण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानात आढळत आहे, हा संप्रदायाचा विजय आहे, हे संप्रदायाचं समाज मनावरचं एक वर्चस्व आहे की आजही संप्रदाय प्रत्येक दुःखावरचं औषध लोकांना सांगतं. त्यामुळे हे लोक जागृतीचं प्रबोधनाचं परिवर्तनाचं अतिउत्तम साधन आहे. परंतु खंत एकच आहे की कोरोनामुळे आज ते विचार समाजापर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचत नाही, तर याचं कारण प्रशासनाशी सहकार्याची भावना, सामंजस्याची भावना. महाराज, भक्ती ज्ञान आणि कर्म याचा संगम म्हणजे वारकरी संप्रदाय. तर आता हे जे आपण कीर्तन करतो त्याच्यामध्ये नारदीय कीर्तन, हरिदासी कीर्तन, गाडगे महाराजांचं कीर्तन, असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये, पण आपल्या वारकरी संप्रदायाचं जे कीर्तन आपण करतो त्या कीर्तनाचा पहिला अभंग आपण रूप पाहता लोचनी आणि दुसरा अभंग असतो सुंदरते ध्यान पहिला आणि रूप पाहता, आणि मग महाराज कमरेला हे बांधून कीर्तन, जी गादी असते त्या नारदीय नारदाच्या गादीवर उभं राहून तो महाराज कीर्तन करत असतो. अशा परंपरा इतर राज्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी अशी कीर्तनांचे प्रयोग होतात किंवा फक्त महाराष्ट्रात आहेत किंवा इतर राज्यांमध्ये आहेत? महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. आहेत हो. कर्नाटकातला बेंगळूर गावचा माणूस जनार्दन स्वामी आमच्यावर होता, त्याच्या गळ्यामध्ये शिवलिंग होतं. मी म्हटलं जनार्दन तुमच्याकडे शिवभक्ती आहे, मग तू पांडुरंगाची का करतो? म्हणतो म्हणे पांडुरंग आणि शिवाय एकच आहे आणि हे शिकण्याकरता पांडुरंग. त्याचं जेवताना मौन असायचं, पण मी त्याला मुद्दाम काही गोष्टी विचारायचा, मग तो म्हणे बाबा मी तुम्हाला याचं उत्तर नंतर देईन असा खुणा करायचा. बोला. पांडुरंग म्हणजे देवासमोर हो, म्हणजे देवाला मानतात हो. माझा एक साधा प्रश्न आहे, तुम्ही आता एक 5 दिवसापूर्वी की जर देव आहे आपण जरी देवाचे लेखन आहोत, मग देवाने आपल्या या लेखनावरती असे एवढं मोठं संकट का आले? ही काळाची काही करत हे बा, आम्हाला शाळेमध्ये असा प्रबंध होता साहेब की विज्ञान शाप की वरदान, वरदान म्हणावं तर आज आपण बसेसनं का होईना माऊलीच्या पादुका संतांच्या पादुका प्रतिका रूपाने पोहोचवल्या, हे वरदान आहे. आज वरदान आहे म्हणून आपण परक्या देशाशी युद्ध करू शकतो, पण शाप म्हणावं तर हा विज्ञानामुळे झालेला आहे. इथे माणसाचा संतांचा पणाचा हात आहे त्याच्यामध्ये. पूर्वी मला मी असं बऱ्याच लोकांना बोललो, म्हणलं पूर्वी देवाने दुष्टांना संहार करण्याकरता अवतार घेतले, आता त्याला अवतार घ्यायची गरज नाही, जिथं स्वैराचार पोकळला आहे त्या ठिकाणी भगवान अनायसे कट करत आहे. पण भारतीय संस्कृती उच्च आहे, साधुसंतांची आहे, जगद्गुरु शंकराचार्यांची आहे, व्यासोनारायणाची आहे, म्हणून आपल्याकडे 1% आहे फक्त. लोकसंख्येच्या मानानं आपल्याकडे संकट नाहीच, आपण त्याचा भाऊ जास्त वाढतो आणि मोकट वागतो, त्यामुळे तो जास्त वाढलेला वाटतो. नाही तर कोरोना आता मी नेहमी आसनं करतो, सकाळी व्यायाम करतो, माझ्यावर तुम्हाला चालता येणार नाही, मी इतका व्यवस्थित धावत पण जातो. याचं कारण कोरोना भीती नाही, बाळगायची नाही, पण त्याच्यावर मात करणं आपल्याला पदरी दारिद्र्य आलं ही भीती नाही, आपण दारिद्र्याला मात करण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. शेते निपद्य मानसे चराती चरतो भगा, झोपलेल्याचं भाग्य झोपून राहतं आणि उठलेल्याचं भाग्य उठ, चल पुढे, मी तुझ्या बरोबर आहे. बोला. सर्वसामान्य जे भक्त आहेत, तुमचा प्रश्न बरोबर आहे,
मोठमोठे साधू संत आहे देवाचे अवतार झाले त्यांना सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही, मग आपल्याला काय चुकणार आहे? आणि होणार ते त्रिशुद्धी नचुके ब्रह्मात आडवा, ब्रह्मदेव आला तरी ज्या गोष्टी घडणार आहे त्या चुकणार नाही. 2 वर्षाला हिमालय खवळला, हिमालय खवळला पेपरला आला, आपण प्रत्यक्ष टीव्हीवर पाहिलं की 1000 लोक मेले. नेपाळमध्ये लगेच भूकंप आला 2 वर्षाला, 1000 लोक मेले. आपल्या हातात नाही ते सकळ सत्ता त्या हाती, माझी क्यू का पडते? बाप घरामध्ये वागतो याचा लहान्या मुलाचं नियंत्रण करणं सामर्थ्य नाही. बाप पिऊन येईन मुलांना मारेन. आपण काल पेपरला वाचलं की 3 मुलांची हत्या करून बायकोला मारून टाकलं एका माणसाने. मग बाप कसा असावा हे त्याने ठरवलेलं आहे. त्याच्या संस्काराकरता संतांची परंपरा आहे. उच्चतर परंपरा साधू संतांचीच आहे. इथं वाङ्मय दिव्य आहे, माणसं दिव्य आहे, निरेसने आहे. मगाशी आमच्या ढाके साहेबांनी सांगितलं की वारकरी इतर जगातले इतर लोक सरकारकडे मागणी मागतात आम्हाला मदत करा आम्हाला मदत करा, पण वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांनी भजनी लोकांनी चाली म्हणणाऱ्यांनी अजून आंदोलन केलं नाही. नाही तर आज सगळ्यात जास्त समाज वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार आहेत. पण आपला प्रारब्धावर मात करून ते जीवनच काढतायत. हो वाढलाय महाराज. मी आपण मधगाशी चर्चा करत होतो, आपण आता समारोपाकडे आलो आहोत, आपली चर्चा पुढे चालू ठेवू. आपण त्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की वारकरी संप्रदायाने शासनाने जे आवाहन केलं, आज पंढरपूरमध्ये शुकशुकाट आहे, चंद्रभागा अगदी ओसाड आहे, तिथं कुणीही नाही, फक्त पोलीस आणि प्रशासनाचे लोक त्या ठिकाणी दिसत आहेत, आणि 10 संतांच्या पादुका घेऊन त्यांचे वारकरी आता पंढरपुरातून बाहेर निघाले. जे आवाहन शासनाने केलं, प्रशासनाने केलं, त्या आवाहनाला प्रतिसाद देणारा वारकरी समाज, त्याने आज एवढा काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी केली. तुम्ही मध्यंतरी तो मुद्दा उपस्थित केला, त्याबद्दल मला त्या माध्यमातून समाजापर्यंत आज एक विचार पोहोचवायचा आहे की वारकरी संप्रदाय हा संतांच्या विचारांना मानणारा आणि जागणारा आहे. मगाशी महाराजांनी मुद्दा सांगितला साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना की हा प्रसंग कोरोनाचा देवाने आणला का, तर भगवंताने गीतेमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर केलेल्या आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला सुखदुःखाचे भोग प्राप्त होणार आहे हे तुमच्या कर्माची फळ असणार आहे. हा भोगतो ना घडे संचिता वाचवले, त्यावर संत तुकोबऱ्यांनी आपल्याला स्पष्टोक्ती दिलेली आहे की तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक सुखदुःखाचं गणित हे तुम्ही केलेल्या कर्माशी जुळलेलं आहे. त्यामुळे कोरोना देवाने आणला असं आपण म्हणू शकत नाही. हा आपल्या कर्माने आपण पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जो संतुलन निर्माण केलं त्याचा तो परिणाम आहे. असो, सांगण्याचा तात्पर्य की आज त्यामुळे कुठेतरी माणूस मागच्या पंचवार्षिकमध्ये शासनाने 33 कोटी वृक्ष लावण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं, आणि म्हणजे आपण गेल्या 3-4 वर्षामध्ये बघतो की खरोखर वृक्षारोपण खूप झालं. आणि एक विशेष होतं की मागच्या वर्षाची जी पंढरपूरची वारी झाली त्यामध्ये वारकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा बिया लावलेल्या आहेत झाडांच्या, आणि झाडावर वृक्षारोपण केलेलं आहे. म्हणजे समाज परिवर्तन करण्याचं सामर्थ्य ज्ञानोबा तुकोबाच्या परंपरेत आहे. त्यामुळे देवाला मानणारा, संप्रदायाला मानणारा माणूस कधीही हे संकट देवाने आणलं असं म्हणणार नाही. ते आपल्या कर्माचे फळ आहेत. आणि मग संप्रदायाचा नियम आहे, कर्माची फळं जी तुम्हाला भोगावी लागते ती भोगावीच लागणार आहे, त्याशिवाय सुटका नाही. जर ती भोगणं आपण सुटका झाली असती तर ज्ञानोबाची सुटका झाली असती, तुकोबाची झाली असती. तुकोबऱ्यांचं चरित्र पाहता मुद्दा तो या ठिकाणी सांगण्याचा भागच नाही की किती दुःखातून ते गेले, ते त्यांच्या कर्माची फळं आहेत, फळं आहेत. मला एक साहेबांनी प्रश्न विचारला की सुंदर अशा प्रकारे सौजन्यशीलता वारकरी संप्रदायाची आहे, संवेदनशीलता आहे. म्हणजे शासनानं आवाहन केलं की पंढरपुरात वारकऱ्यांनी यायचं नाहीतर एका दिवसाला कोणतंही आमंत्रण न देता कोणत्याही प्रकारे लवाजमा किंवा कोणत्याही प्रकारे सन्मानाची अपेक्षा न करता किंवा मला खायला मिळेल की नाही, मला झोपायला मिळेल की नाही, मला पाणी प्यायला मिळेल की नाही अशी चिंता न करता केवळ विठ्ठलावरच्या असीम प्रेमामुळे ही माणसं पंढरपुरात एका दिवशी 10 लाखाच्या संख्येने उपस्थित होतात, दरवर्षाचं चित्र आहे. आणि आज शासन सांगतंय की कृपया कोणी येऊ नये, त्या शासनाच्या आवाहन अडवणारी प्रवृत्ती आपण पाहिली, परंतु आवाहन केलं की वारकऱ्यांनी येऊ नये, अंतकरणातला पंढरपुराविषयीचा प्रेमभाव अंतकरणात ठेवून घरामध्ये बसूनच भगवंताचं नामचिंतन करत
एक दाखवून दिलं की जे आम्ही लोक सांगतोय विठ्ठल जळीस तळी भरला रीता ठाव नाही उरला, हे नुसतं सांगण्याकरता नाही, हे नुसतं गायना करता नाही, तर वारकरी जपतोय. जो पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूरच्या गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी वारीला गेल्यानंतर दिसतो, आज प्रत्येक वारकरी त्या पांडुरंगाला आपल्या घरातल्या देवघरात पाहतोय, गावातल्या मंदिरात पाहतोय, त्या मंदिराची प्रदक्षिणा करतोय. हे शासनाच्या आवाहनाला दिलेला प्रतिसाद ही वारकऱ्याच्या ठिकाणची संवेदनशीलता आहे. संतांच्या विचाराला पूर्णतः जीवनामध्ये आम्ही अंगीकारलंय याचं ते द्योतक आहे असं मला या माध्यमातून समाजापुढे सांगायचं आहे. नाही नाही बरोबर आहे. शेवटी तर आपण चमत्कार होईल म्हणजे शेवटी ती ताकद आहे ना सर. पिता हमस्य जगो तो माता दाता पिता. मग मुलांनी अपेक्षा करावी घरामध्ये की मला असं पाहिजे, आणि मग आई बापाला सांगते की मुलाला अशा प्रकारची वस्तू हवी आहे, मग बाप विचार करतो की माझ्या मुलाच्या आनंदाकरता मला करायला काय हरकत आहे. आज हे चित्र आहे, तुम्ही आम्ही सर्व लहान मुलं आहोत, आई म्हणून ज्ञानोबा तुकोबा देवाकडे गेलेले आहे आणि आपला बाप आहे तो. मला खात्री आहे या संवाद कट्ट्याच्या माध्यमातून समाजाला समागत आहे की आई आज बापाला सांगते की बाबा हे जे मुलं आहेत हे आता या कोरोनाच्या विळख्यामध्ये पूर्णतः सापडली, यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहिला नाही, प्रत्येकाला नाना प्रकारचे दुःख भोगावे लागले, एक बाप म्हणून तुम्ही यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा असं सांगण्याकरताच या सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपुरात गेल्या. आई म्हणून त्यांनी आपली प्रतिमा आपलं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि विश्वास आहे या जगामध्ये न घडणारी गोष्ट केवळ पांडुरंगच घडवू शकतो. आणि म्हणून विठ्ठल परमात्मा निश्चितच समाजावरचं हे परवा पेपरला वाचलं, आपले मुख्यमंत्री आहेत माननीय उद्धव ठाकरे, ते म्हणणे त्यांनी सांगितलं मी पंढरपूरला भगवंताच्या अभिषेकाला जाणार आहे, मी पांडुरंगाला साखळं घालणार आहे की कोरोनाच्या महामारीपासून आम्हाला आवड. दरवर्षी मागाशी तुम्ही एक शब्द वापरला होता वारकरी संप्रदायामध्ये, किती मोठे सत्संग असो कीर्तन असो मेळावे असो अजून पोलीस बंदोबस्त आम्ही पाहिलेला नाही 75 वर्षात. उलट इतर ठिकाणी छोटा का मेळावा असे ना, छोटं काय छोटी कार्यालय असे ना, त्यांना कळवावं लागतं तरी बंदोबस्त करावा लागतो. मला आपण समारोहात एकच शेवटचा शेवटचा एका वाक्यात सांगाल की गजन वारीतून कोणतं सामर्थ्य मिळतं बघा तुम्ही सांगा. वारीतून आपण वारी अनुभवतो, वारीला जातो, वारीतून आपल्याला कोणतं सामर्थ्य? वारीमधून आपल्याला एक समज प्रबोधनाचं आणि त्याच्यापासून आपण घरी आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन करावं, कारण याच्यामुळे असं होतं होणार ते होतं आहे, व्यर्थ चिंता करीतोस कारे. आणि याच्यातून एक तिथे पाहिल्यानंतर की असं वाटतं आपण तरुण आहे, तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. आपल्याला हरिकीर्तनात करायचं असेल तर तरुणपणामध्येच हरिकीर्तन करावं, म्हातारपणात हरिकीर्तन होत नाही. लोक म्हणतात म्हातारपणात करू पण चुकीचं आहे असं मला वाटतं. तुमच्या प्रश्नाकरता सामर्थ्य अगदी सोप्या शब्दात सांगतो. मी उदाहरण देतो, घरामध्ये लाईट गेल्यानंतर आपण इन्व्हर्टर ऑन करतो आणि लाईट आल्यानंतर ते इन्व्हर्टर चार्जिंग होतं. मला असं म्हणायचं आहे वारी ती चार्जिंग आहे, वारी ही चार्जिंग आहे. त्या आज 19 दिवसाची वारी आपल्या झेंडूजी महाराजांच्या परंपरेची असते. या 19 दिवसामध्ये वारकऱ्याचं मन मस्तिष्क आत्मा एवढा काही भक्तिरसानं संतांच्या विचारानं आणि समाजातल्या सद्भावनेनं एवढा काही चार्जिंग होतो की त्याला पुढचे जे दिवस उरतात म्हणजे जवळजवळ 365 दिवसातून तुमचे हे 20 दिवस कमी केले तर 345 दिवस जगण्याचं बळ वारी माणसाला देते. याच्या पलीकडे वारी दुसरं काहीच नाही. महाराष्ट्र मी काय सांगा काय सामर्थ्य मिळतं यातून सामर्थ्य असं मिळतं असं तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतमय. दुःखातून सुखाकडे जा, दुःख सहन करण्याची आणि ती सामर्थ्य वाढवण्याची बौद्धिक पातळी ही वारकरी संप्रदाय मनोबल वाढवण्याची. तुका धीर तो कारण साह्य होतो नारायण हे आम्हाला तुकोबाराने शिकवलं. नकरी रे मना काहीच कल्पना चिंतिया चरणा विठोबाच्या. मंडळी आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने खानदेशातील वारकरी संप्रदाय वारीची परंपरा कीर्तन परंपरा वारकरी संप्रदायाचं कीर्तन आणि सध्या निर्माण झालेली कोरोनामुळे निर्माण झालेली सद्यस्थिती यावर सविस्तर अशी चर्चा आजच्या आपल्या चर्चेचे हे महनीय वक्ते हरिभक्तपरायण मुकुंद महाराज, हरिभक्तपरायण दीपक महाराज आणि हरिभक्तपरायण गोपाळबुवा ढाके यांनी आपल्याशी या चर्चेमध्ये आपले अनुभव या ठिकाणी सांगितले. ते आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झाले.
त्या सर्वांचं मी देजूत संवाद कट्ट्याच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. वासुदेव हरी पांडुरंग हरी कुंडलिका हरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु चेंडूजी महाराज कुंडलेश्वर भगवान की जय. शक्ति मुक्ता की जय. पाटील साहेब तुम्ही